विकासाचे जय पर्व। डाबली खंडोबा मंदिरासाठी परिसरात प्रसिद्ध असलेलं आपलं डाबली गाव आध्यात्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलं तरी आपल्या गावाचा पाहिजे तसा विकास झाला नव्हता, कारण विकासासाठी आवश्यक असणारा शासकीय निधी गावापर्यंत पोचतच नव्हता। म्हणून गावकऱ्यांनी नामदार जयकुमार भाऊ रावल या तरुण नेतृत्वाला निवडून देत विधानसभेत पाठवलं आणि त्यानंतर मात्र गावात बदल घडून आला। जयभाऊंनी आतापर्यंत अनेक विकासकामं आपल्या गावात केली आहेत। आपल्या गावाच्या विकासाची सुरुवात जयभाऊंनी गाव दरवाजासाठी निधी देऊन केली। त्यानंतर गावकऱ्यांना चांगली पुस्तकं वाचता यावीत म्हणून सार्वजनिक वाचनालय सुद्धा सुरू करून दिलं। याशिवाय ग्रामपंचायतीजवळ हायमास क्लॅम्प आणि गावकऱ्यांना बसण्यासाठी विविध ठिकाणी सिमेंटची 19 बाकं अशी अनेक कामं जयभाऊंनी आपल्या गावात केली आहेत। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी जयभाऊंनी वेळोवेळी भरीव निधी उपलब्ध करून दिलाय। त्यातून श्रीराम वामन भदाणे यांच्या घरापासून ते रवींद्र दशरथ पाटील यांच्या घरापर्यंत, दामोदर भिला पाटील यांच्या घरापासून ते राजेंद्र देवीदास पाटील यांच्या घरापर्यंत, चिंधा महादू पाटील यांच्या घरापासून ते शिवाजी आत्माराम पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात आलं आहे। आपल्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जयभाऊंनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून निधी मंजूर करून दिलाय। त्यातून विहीर, पाईपलाईन, इलेक्ट्रिक मोटार अशी कामं करण्यात आली आहेत। आज गावाला तिथूनच पाणी पुरवठा होत आहे। पिण्याच्या पाण्यासह आपल्या गावाची सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी जयभाऊंनी जलयुक्त शिवार योजनेतून निधी मंजूर करत साखळी बंधारे बांधले आहेत, ज्यांचा आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा लाभ झाला आहे। गावकऱ्यांनी मागावं आणि जयभाऊंनी द्यावं हे समीकरण जणू ठरलेलंच आहे। सिंचन विहिरींसाठी अर्ज केलेल्या गावातल्या तब्बल 45 शेतकऱ्यांना जयभाऊंनी प्रत्येकी 3 लाख रुपयांचं वैयक्तिक अनुदान मिळवून दिलंय। त्यातल्या 15 विहिरींची कामं प्रगतीपथावर आहेत। या विहिरींमुळे गावातल्या बऱ्याचशा शेत जमिनी आज ओलिता खाली यायला मदत झाली आहे। याशिवाय शेतकऱ्यांनाही विजेच्या प्रश्नाचा सामना करावा लागत होता, तो सोडवण्यासाठी जयभाऊंनी विजेचं स्वतंत्र सबस्टेशन तयार करून दिलं असून त्याची किंमत कोटीच्या घरात आहे। याशिवाय सुलवाडे जामफळ उपसा योजनेच्या कामासाठी जयभाऊंनी केंद्र सरकारकडून तब्बल 2400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून त्याचं काम देखील सुरू झालं आहे। या योजनेमुळे गावाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। जयभाऊंमुळे शासकीय मदत आली आणि आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही असं कधी झालं नाही। मागच्या 5 वर्षात नैसर्गिक आपत्तीत नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांना जयभाऊंनी बोंडअळी अनुदान, लाल्या रोग अनुदान, दुष्काळी अनुदान याचा वेळोवेळी लाभ मिळवून देत दिलासा दिलाय। विकास कामांसह वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा जयभाऊ सदैव तत्पर असतात। आपल्या गावातल्या गरीब कुटुंबांना हक्काची पक्की घरं मिळावीत म्हणून जयभाऊंनी 25 घरकुलं मंजूर करून दिली आहेत। तसंच 80 घरकुलं प्रस्तावित असून लवकरच त्यांना सुद्धा मंजुरी मिळवून देण्यासाठी जयभाऊ प्रयत्नशील आहेत। याशिवाय गावकऱ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं म्हणून भाऊंनी 60 शौचालये सुद्धा मंजूर करून दिली आहेत। असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला लाभला आहे। आपल्या डाबली गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जयभाऊंनी केला आहे। आता वेळ आहे आपली, त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची। येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जयभाऊंनाच निवडून देण्याची। म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जयभाऊंनाच साथ देऊया।